नागपूरमध्ये जिथे अपक्ष उमेदवार आहे रमेश भाऊ फुले त्यांच्यासोबत बोलणार आहोत. भाऊ काय सांगाल, कुठल्या मुद्द्याला घेऊन आपण निवडणूक लढत आहात? उत्तर नागपूरमध्ये सर्वांगीण विकास, शाळा कॉलेजेस, रोड लाईट आणि जी उत्तर नागपूर म्हणजे जी दुर्दशा आहे आणि उत्तर नागपूरचे उघडे नाले आहे, उत्तर नागपूरने कुठल्याही प्रकारची लायब्ररी नाही आहे, उत्तर नागपूरमध्ये चांगले असे गार्डन नाही आहे, हॉस्पिटलची व्यवस्था नाही आहे आणि उत्तर नागपूरमध्ये झोपडपट्ट्याचा फार मोठा भाग आहे आणि त्या झोपडपट्ट्याचा विकास करून देण्याकरता त्यांना स्लम आणून त्यांना मालकी पट्टे देण्याकरता मी आज उतरून उभा आहो उत्तर नागपूरात. उत्तर नागपूरात तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे, कसा प्रतिसाद मिळतो? मला प्रचंड प्रतिसाद आहे, कारण मी ह्या मागील 30 वर्षापासून उत्तर नागपुरामध्ये काम करतो आहे, त्यामुळे माझे पर्सनल संबंध आहे. मी उत्तर नागपुरामध्ये 1930 पासून तर आतापर्यंत लोकांना रोजगार दिलेले आहे आणि जिथं जिथं शाळाची व्यवस्था नाही, कॉलेजची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी शाळा आणि कॉलेजची व्यवस्था मी केलेली आहे आणि आज माझ्याकडे 5000 विद्यार्थी शिकून मला प्रचंड आणि म्हणजे लोकांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मी आज उत्तर नागपूरमध्ये उपस्थित. काय आव्हान कराल इथल्या जनतेला? जनतेला मी हे आव्हान करेल की उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास, उत्तर नागपूर चांगलं सुंदर स्वच्छ आणि चांगलं होण्याकरिता मी उत्तर नागपूरमध्ये उभा. मी सर्वांना शुभेच्छा देतो, मी कलाकार आहे, मला ज्यांनी कार्यक्रमात बोलवलं मी जातो आणि शुभेच्छा द्यायला. उत्तर नागपूरात जी आहे निवडणूक लढणार आहे. VKB News साठी स्वीटी कांद्रीकर नागपूर.